जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत सिडको सातपूर या पश्चिम विभाग मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या वतीनं दर एक दिवसाआड विकास कामांचा शुभारंभ करण्यात येत आहे। आज सकाळीही सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 10 मधील अशोकनगर परिसरातील घुगेमाळा येथील श्री इच्छापूर्ती गणेश मंदिरातील आपल्या आमदार निधीतून सभामंडप विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी आमदार सीमाताई हिरे, ज्येष्ठ नगरसेविका इंदुबाई नागरे, माजी सभापती तथा नगरसेविका माधुरीताई बोलकर यांच्यासह परिसरातील महिलांच्या हस्ते भूमिपूजन करत कुदळ मारून तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नागरिक महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढून या सभामंडप विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। प्रसंगी श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर मंडळ पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिकांच्या हस्ते मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला। यावेळी भाजपाचे भगवान काकड तसेच सामाजिक कार्यकर्ते कैलास गांगुर्डे यांनी अनेकांनी नारळ फोडले मात्र काम केले नाही। आमदार सीमा हिरे यांनी हा प्रश्न सोडवल्याबद्दल कौतुक व्यक्त केले। नारळ फोडल्यानंतर काही काम झालेलं नाही, पण ताई जो शब्द देता तो पूर्ण करता, त्याचा पाठपुरावा करता। हे काम भाऊंनी आता घेतल्यापासून आणि आम्ही सर्वांनी पाठपुरावा केल्यापासून या कामाला गती मिळाली होती। खूप ठिकाणी नारळ फुटले गेले इथून मागे, पण काम झालं नाही आणि हे भाजपच करू शकतं। याचं कारण असं आहे की भाजपमध्ये काम करून घेणारे करणारे हे लोक आहेत। काम पूर्वताना न्यायला ह्या मनस्थिती लागते। ही ताईंच्या माध्यमातून असो भाऊंच्या माध्यमातून असो आम्हाला लाभली। या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आमदार सीमाताई हिरे, ज्येष्ठ नगरसेविका इंदुबाई नागरे, नगरसेविका माधुरीताई बोलकर, भाजपा नेते महेश हिरे, भाजपा शहर उपाध्यक्ष रामहरी संभेराव, सातपूर मंडळ अध्यक्ष अमोली घे, मंडळ सरचिटणीस भगवान काकड, सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर, युवा मोर्चाचे गौरव बोडके, तुषार पगार, रवींद्र पाडवे, रामेश्वर नागरे, या विकास कामाचे ठेकेदार प्रवीण सोनार आदी मान्यवर उपस्थित होते। आमदार सीमाताई हिरे यांनीही विकास कामांची माहिती देत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा व्यक्त केल्या। मला सांगितलं की 18 ते 19 वर्षापासून हे मंदिर इथे आहे आणि अतिशय इथे जागरूक स्थान मानून सगळे भाविक या परिसरातल्या सगळ्या आमच्या महिला भगिनी असतील, पुरुष असतील, सगळेजण इथे पूजेच्या निमित्ताने गणेशोत्सवाच्या निमित्ताने इथे सतत येत असतात। आणि इथे येत असताना आपण जर इथलं सभामंडप बघितलं तर बऱ्याच वर्षाचं असल्यामुळे जुनं झालेलं आहे आणि त्याला नवीन रूप देण्यात यावं याकरता या भागातले कैलाजी गांगुडे यांनी पाठपुरावा केला। त्याचबरोबर त्यांचे सर्व या परिसरात राहणारे त्यांचे सर्व सहकारी यांची मागणी होती आणि त्यानुसार आज इथे भूमिपूजन होत आहे। खरं तर प्रभागात काम करत असताना आणि या मतदारसंघात काम करत असताना प्रभाग 10 जरी म्हटला तरी फार मोठा प्रभाग आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपण आत्तापर्यंत सभामंडप केले असतील, जॉगिंग ट्रॅक केले असतील, ग्रीन जिम केले असतील, त्याचबरोबर विविध ठिकाणी जशी लोकांची मागणी आली त्या पद्धतीने आत्तापर्यंत काम करत आलेलो आहे। मला इथे आत्ता इथे सांगण्यात आलं की आधी यापूर्वी अनेक जण येऊन इथे नारळ फोडून गेले परंतु काम काही सुरुवात झालं नाही आणि फक्त निवडणुका आल्या की नारळ फोडायचे, निघून जायचे, लोकांचे मतं घ्यायचे, परंतु काम झाले नाही। असं होत असेल तरी पण भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे आणि तो देखील आजचा दिवस हा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे। कारण आपले लाडके पंतप्रधान ज्यांनी फक्त त्यांचं आयुष्य जनतेला समर्पित केलेलं आहे
आणि फक्त राष्ट्रहिताची भाषा जी करतात, फक्त राष्ट्रहितासाठी जे काम करत आहेत त्या नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाच्या दिवशी तर आम्ही असं चुकूनही करू शकत नाही. त्यांच्या वतीने आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देते. त्यांना खूप आयु आरोग्य मिळो आणि अशीच राष्ट्रसेवा त्यांच्या हातून घडो अशा सदिच्छा व्यक्त करते. या कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील विठ्ठल भालेराव, अशोक देशमुख, राजेंद्र टाक, मारुती शिंदे, अनिल वशिडे, शंकर जाधव, बाळू खानकर, कैलास गांगुर्डे, राजेंद्र सूर्यवंशी, बाळू हिरे, दिलीप ठाकरे, रवींद्र चंद्रात्रे, विठ्ठल पाटील, सदाशिव नेरवे आदींसह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. यांचे न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.